कुठं जायचं सर्व खाली टेम्पो आहे ना हां त्याच्या पुढे का लेफ्ट ना राईट बरं बरं साप इथे निघलाय का कुठे तुम्ही कोण देत आता असू दे तू काय करतोय तर आज आपल्याला नगर रोड वडगाशी इथून कॉल केलेला आहे आणि साप झाडावरती पाहिलेला आहे आपल्याला तो आता दिसून आलेला आहे तुम्हाला दाखवतो इथं बसलेला आहे का हे सन्म सापडला इकडे स्टूल आहे का उभं राहिला तो गुतलेला आहे थोडासा स्टूल स्टूल द्या स्टूल झाडावरती गुतलेले बसले तो आता म्हणायचं म्हटलं त्याला ते मरणार त्याच्यात कसले असे त्यांनी शोधून काढला म्हणून नाही ना तर तुम्ही बघू शकता आपण ही जी दाट झाडी वाढवलेली आहे आणि कशा पद्धतीने तो झाडावर तिकडं अडकून बसलं नाही खाली होता आधी आपण सापाला रेस्क्यू करूया आणि रेस्क्यू झाल्यानंतर तुम्हाला याच्याबद्दल जी काही माहिती आहे ती देईन साप बिनविषारीचे लागलं नाही पाहिजे व्यवस्थित रित्या अजून साप आहे हा आपल्या भागातील बिनविषारी जातीचा साप आहे मराठीमध्ये आपण ह्याला तस्कर इंग्लिशमध्ये कॉमन ट्रिंकेट स्नेक तसेच स्थानिक नाव याची सोंगट्या अलंकार या नावाने त्याला ओळखलं जातं पण ओळखायचं कसं तुम्ही बघू शकता तोंड हे हिरवं आणि अंगावरती तुम्हाला हे काळे पांढरे हे ठिपके दिसून येतील आणि जसं जसं मागे जाईन तसं तसा पूर्णपणे तो त्याची जी शेपटी आहे ती हिरव्या कलरची तुम्हाला दिसून येईल आणि साईडने काळा पट्टे दोन्ही साईडने ह्या साईडने एक पट्टा दिसेल आणि त्या साईडने हा एक पट्टा दिसेल त्याच्या आधारासाठी तो शेपटीचा आधार घेत असतो जास्त करून नागरी वस्तीमध्ये आढळणारा हा कॉमन साप आहे आपली जी मानवस्ती असते तिकडं हा जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो त्याच्यामुळे आपल्या भागात निघला तर मारायचा प्रयत्न करू नका घराच्या आसपास विटांचे ढिगारे असतील पडकी घरं असतील दगडांचे ढिगारे असतील तसेच आपण हे झाड तुम्ही बघा किती वाढवलेलं आहे साईडने कट केलं पण ते घरावरती जाते घरावरती जात असेल तर त्याला फुलं लागलेली असतात फुलं येतात त्यांना खाण्यासाठी चिमण्या आळ्या वगैरे येत असतात आणि त्याच्यामुळं साप बक्षांची स्वतः झाडावरती तो वरती चढला जातो जे काही पक्ष्यांची पिल्लं आहेत म्हणजे समजा आता पक्षी असतात त्याची पिल्लं त्याची अंडी किंवा त्यांना खाण्यासाठी ते झाडावरती चढत असतात त्यामुळे आपल्या घराच्या आसपास जर साप निघला तर जवळच्या प्राणीमित्रांना कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिलेला असतो त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता तर या सर्वांचं मनापासून आभार यांनी साप मारलं नाही आहे आणि व्यवस्थित लक्ष ठेवलं होतं पुन्हा निसर्गात मानवस्थेपासून लांब सोडून देतो आम्ही मागच्या वेळेस पकडलं ना सोडलं होतं
चल बोल धन्यवाद।